अनैतिक धंद्याचे आश्रयस्थान बनले आहे. 2009 या संग्रहालयाचा पाया उभारणीसाठी नारळ फुटला आणि तेव्हापासूनच काम अगदी धीम्या गतीने सुरू झाले. पुरातत्व विभाग आणि PWD यांच्या कामात जवळपास 9 वर्षांनंतर आज भव्य संग्रहालय दृष्टीस पडत आहे. आतापर्यंत जवळपास 4 कोटी खर्च करण्यात आले असले तरी काम अपूर्ण अवस्थेत आहे. आमच्या प्रतिनिधी पूजा शिंदे यांनी या ठिकाणी भेट दिली तेव्हा इथली परिस्थिती भयावह होती. आता आपण आहोत राजधानी सातारा येथील ऐतिहासिक वास्तूमध्ये, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये. सध्या नवीन बांधकाम सुरू झालेलं 2009 पासून या इमारतीचं बांधकाम सुरू झालेलं आहे, मात्र अद्यापही या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे. आणि या इमारतीकडे, या वास्तूकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. इथं आपण बघू शकता, इथं रक्ताचे डाग दिसत आहेत, निरोधाचे पॉकेट दिसत आहेत, दारूच्या बॉटल्स दिसत आहेत. तसेच इथं आजूबाजूला जे वडापावच्या गाड्या आहेत त्यांनी इथं इथल्या आवारामध्ये कचरा टाकलेला आहे, मात्र कोणाचंही याकडे लक्ष नाही आहे. जो मराठा समाज आज आरक्षणासाठी आत्मदहन आणि आत्महत्या करताना दिसतोय, तो मराठा समाज आज त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव असलेल्या संग्रहालयाकडे अजिबातच लक्ष नाही आहे. ही ऐतिहासिक वास्तू आज अशी बेवारसपणे पडलेली आहे, जिथे अवैध धंदे बोकाळलेले आहेत, याला जबाबदार कोण? सर्वत्र घाण, गवत वाढलेले, दारूच्या बाटल्यांचा खच, कंडोम्स इतरत्र पसरलेले होते. मराठ्यांच्या साम्राज्याचे दैवत असलेल्या छत्रपतींच्या नावाने आणि त्यांच्या वंशजांच्या ऐतिहासिक वस्तू जेथे ठेवण्यात येणार होत्या, त्या पवित्र ठिकाणाचे काही अभद्र लोकांनी अनैतिक धंद्याचे केंद्र बनवले आहे. याबाबत सातारा पुरातत्व विभागाचे उदय सुर्वे यांच्याकडे याबाबत माहिती घेण्यात आली. आता सद्यस्थितीमध्ये ही इमारत जी आहे हे हस्तांतरित होऊन PWD कडनं, सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं आमच्या विभागाकडे ते हस्तांतरित झालेलं आहे. पुढची कामं होण्यासाठी, पुढची म्हणजे अंतर्गत सजावटीची जी काही कामं आहेत ते होऊन संग्रहालय डेव्हलप होणे, यासाठी ते आता आमच्याकडे आले. तिथं जे वाढलेलं गवत वगैरे आहे ते काढण्याची जबाबदारी? हो, आता कसं आहे तुम्हाला सांगतो की त्यासाठी आमच्याकडे आता कसं आहे की मजूर म्हणजे किंवा हे जे काय आहेत मॅनपॉवरचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे. त्यासाठी आम्ही PWDच्या रेटवर, सार्वजनिक बांधकामाच्या मजूर रेटवर आम्ही काय असेल ते मजूर मंजुरीसाठी आम्ही टाकलेलं आहे. त्याची मंजुरी आली की त्या पद्धतीने मजूर लावून आम्ही काय असेल ते काढून. कधी मजुरासाठी तुम्ही कधी केलेलं आहे? साधारण किती दिवस झाले? आउटसोर्सिंग संपल्यानंतर. मग सध्या तुमचा एकही कर्मचारी तिथं नाही आहे देखभालीसाठी 24 तास किंवा पूर्ण वेळ कर्मचारी? दिवसात ना कसं आहे, पूर्ण वेळ तिथं आम्ही आता कर्मचारी आमच्याकडनं तिथं हे करू शकत नाही. तर दिवसात ना तुम्हाला सांगतो सकाळी, संध्याकाळी आणि मधल्या वेळेमध्ये आमचा एक कर्मचारी तिथं जाऊन चक्कर टाकून येत असतो. मग त्या कर्मचाऱ्यांना तिथं पडलेल्या दारूच्या बाटल्या, रक्ताचे डाग आणि निरोधाचे पॉकेट्स असतील ते दिसत नाहीत का? आता कसं आहे, ज्या ज्यावेळी आमचा कर्मचारी जातो त्याच्या ते दिसले की त्यातल्या तिथं काय असेल ते नाही ते काढून फेकून देणं वगैरे. पण तिथं अवैध धंदा चालतो, त्याला आळा घालण्याचं काम कोणाचं आहे मग? अवैध धंदा फॉर एक्झाम्पल मटका खेळणे, दारू पिणे, किंवा एखाद्या व्यक्तीला तिथे येऊन बेदम मारहाण करणे, रक्त पडेपर्यंत तिथं येऊने. अच्छा, याला जबाबदार कोण आहे मग? ही जबाबदारी कोणाची आहे? नाही, पण अशा गोष्टी घडल्यात तिथे? माझ्याकडे पुरावे आहेत, मी दाखवते तुम्हाला. उदय सुर्वेंनी जी माहिती दिली ती खरंच धक्कादायक आहे. पुरातत्व विभागाकडे जर पुरेसे कर्मचारी वर्ग नसेल तर या नवीन संग्रहालयाची देखभाल कशी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. जो शिपाई या ठिकाणी दिवसातून 3 ते 4 वेळा जातो त्यानेही येथे दारू पिताना अनेकांना पाहिले आहे. याबाबत त्याने हटकले असता ते त्याला मारहाण करण्यासाठी अंगावर आले होते, त्यामुळे कोणतेही संरक्षण मिळत नसल्याने या गरीब शिपायाने याकडे दुर्लक्ष केले. आजूबाजूच्या परिसरामध्ये जे गाडीवाले सगळे त्यांना 10 वेळा सांगून सुद्धा त्यांनी कचरा तिथं हे करतात आणि त्यांना का आपण हाकलं की केलं नाही, आपल्या समोर हे काढतात आणि परत हे करतात, चालू परत हे करतात. संध्याकाळच्या वेळी तिथं कोणी माणसं वगैरे दारू प्यायला येताना कधी पाहिले का तुम्ही?
एकदा दोनदा माझ्या नजर आली तरी त्यावेळेस गेलेलो, त्यावेळेस मी त्यांना बाहेर काढलं तर आपल्यालाच मारायला किंवा अंगावर येणं हे चालतं. तिथल्या आजूबाजूच्या रिक्षावाल्यांनी माझी मदत केली. अच्छा. त्यावेळेस मला मारायला ज्यावेळेस आले त्यावेळेस रिक्षावाले माझ्याकडनं पळत आले, त्यांना मी हाक मारल्यामुळे. जवळपास तिथे कुठे दारूचा अड्डा किंवा मटक्याचा अड्डा आहे का? ते होते पण आता ते बंद झाले, ते काढून घेतले. त्यांना कोणी काढून घेतले आहेत तिथे चालू अजून? अतिक्रमण होते ना, त्यांनी काढून घेतलं. तू परत चालू झालेत तिथं? आता तिकडून इकडेच पुढे चालू झालंय. ते नवीन इमारत बांधली ना, तिथे चालू झालं. कोणाचे अड्डे आहेत ते काय माहिती का? PWD कडे एप्रिल महिन्यात कामगारांची मागणी करण्यात आली आहे. आज जवळपास 5 महिने उलटले तरीही कर्मचारी मिळू शकले नाहीत. या अणाबोंदी कारभाराला काय म्हणावं हेच कळत नाही. आपली अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाचा अपमान मराठा कधीही सहन करणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज साताऱ्यात आहेत, त्या छत्रपतींच्या राजधानीतच जर संग्रहालयाची अवैध कामासाठी आणि अनैतिक धंद्यासाठी वापर होत असेल तर हे तमाम शिवप्रेमींना लांछनास्पद आहे. त्यामुळे ऊठ मराठ्या, जागा हो आणि संग्रहालय जपण्याचा एक धागा हो असे म्हणावेसे वाटते. जो मराठा समाज आज आरक्षणासाठी आत्मदहन आणि आत्महत्या करताना दिसतोय, तो मराठा समाज आज त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव असलेल्या संग्रहालयाकडे अजिबातच लक्ष नाही आहे. ही ऐतिहासिक वास्तू आज अशी बेवारसपणे पडलेली आहे, जिथे अवैध धंदे बोकाळलेले आहेत, याला जबाबदार कोण? पूजा शिंदे, VM News मराठी, सातारा.